महाविकास आघाडी म्हणजे फुल स्टॉप. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन रखडवला, स्वतःचे निहित स्वार्थ साधण्यासाठी मुंबई मेट्रो प्रकल्प रखडवला, आरे कारशेडचं बांधकाम रोखून करदात्यांच्या पैशाचा चुराडा केला, पुणे नागपूर मेट्रोचा विकासही महाविकास आघाडी काळात थांबला, धारावी पुनर्विकास प्रकल्प रखडवून धारावीकरणात चांगली घरं मिळण्यापासून रोखायचा वर्षा गायकवाड, उद्धव ठाकरे आणि इतर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा प्रयत्न. स्वतः आलिशान घरात राहणाऱ्या नेत्यांना धारावीकरांना मात्र झोपडपट्टीतच ठेवायचंय. नाणार आणि बरसू रिफायनरी, कित्येक स्थानिक रोजगार निर्माण करू शकणाऱ्या नाणार रिफायनरीला विरोध. महाविकास आघाडी सरकारनेच ही बरसू येथे हलवण्याचा निर्णय घेतला, पण नंतर पलटी मारत बारसू प्रकल्पालाही विरोध केला. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प, मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प, पण राजकीय द्वेषाने महाविकास आघाडी सरकारनं हा प्रकल्प रोखला. केंद्र सरकारने आशियातला सर्वात मोठं बंदर बांधण्यासाठी महाराष्ट्रातल्या वाढवणची निवड केली, आवश्यक तो निधी दिला, पण महाविकास आघाडी सरकारनं आवश्यक त्या मंजुऱ्या न देता प्रकल्प रखडवून ठेवला. आताही सत्तेत आलो तर सगळ्या सरकारी योजना बंद करायची भाषा महाविकास आघाडीचे नेते करतायत. स्वतः कोणताही नवीन प्रकल्प योजना सुरू न करता केवळ चालू योजना बंद पाडायचं काम महाविकास आघाडी करते. मुंबई अहमदाबाद हाई स्पीड रेल गलियारा परियोजना की कुल लागत 1.08 लाख करोड़ रुपए आंछित की गई है. ट्रेन के लगभग 2 घंटे में 500 किलोमीटर से अधिक की दूरी तय करने की उम्मीद है.